हा धंदा एकदम चांगला आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं, पण दोन चार वर्ष जमा हा त्या बंद असल्यामुळं करोना काळात शेतकरी घाट्यात आला. आणि आता ज्या वर्षी जर चालू झाला तर त्या शेतीला इतर खर्चापेक्षा 10-15 रुपये सण साजरा होतो, खर्चा थोडा शेतीचा निघतो त्याच्यातून, आणि सण दसरा आणि दिवाळी आमचा साजरा होतो या फुलाच्या पैशामुळे. आता किती एकरामध्ये तुम्ही शेती केली? 3 वर्ष मी 1 एकर शेती बोललो होतो. आणि आता काय भाव चालू आहे सध्या? आज भाव समजा 50-60 रुपये किलो ठोकचा भाव आहे. परवडतोय का? हा या भाव परवडतो. आणि 40 आत आला तर शेती हा पुरत नाही, मजुराकडून इथे करून बियाचे महाग रोप असल्यामुळं मग पुरत नाही. 15 आमचा भाव सुद्धा पैसे सुद्धा झाले नाहीत. यंदा गेल्या वर्षी सण सोहळे झाले नाहीत म्हणून 10-15 आम्हाला खर्चसुद्धा वसूल झाला नाही. आणि यंदा 100 रुपये किलो फुली काय नाही. आणि यंदा आम्हाला भरपूर शेतीत पैसा बी भेटायला, फुलात भरपूर कमाई बी आहे. 100 रुपये 1.25 रुपये फूल विक्री चालू आहे. वाळूजमध्ये आलेले हो, दरवर्षी मी इथं फुलं विकण्याकरता येत असतो.